बोरावणी व बुराणपूर येथील दर्ग्याच्या रस्त्याचे डांबरीकरण व इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन। सोलापूर जिल्ह्याच्या बोरावणी येथील ग्रामदैवत फिर दावल मलिक दर्ग्याच्या परिसरात व अक्कलकोटच्या बुराणपूर येथील पीर अलाउद्दीन बादशाह या परिसरात रस्ते, सार्वजनिक स्वच्छता गृहे व इतर सोयी सुविधा पुरवण्याबाबत प्रशासनास निवेदन दिले। यावेळी रियाज अतार यांनी ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या निधीतून व तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून सदरची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली। यावेळी रविकांत ममदापुरे, सुभाष गोटीपामुल, सलमान शेख, रोहन उडानशिवे आदी मान्यवर उपस्थित होते। बोरामणी येथील ग्रामदेवता वीर दावल मलिक साहेब दर्गा यांच्या दर्ग्याकडे जाणारा जो रस्ता आहे तो अत्यंत पूर्ण खराब झालेला आहे। पायवाट जातानाही नामुष्की आहे आणि भाविकांना जे आहे खूप त्रास होत आहे। वाहन जात नाही, पायवाट जाताना त्या ठिकाणी त्यांना त्रास होत आहे। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी दर्गा परिसरात भक्तांना शौचालय आणि इतर सोयीसुविधा उपलब्ध व्हावेत याबाबत आज आम्ही मागणी करत आहोत। त्याचबरोबर बुराणपूर येथील पीर हजरत अलाउद्दीन बादशाह दर्गा या ठिकाणीही दर्ग्याचे रस्त्याचे काम व्हावे, तसेच दर्ग्यापासून 5 किलोमीटर अंतरावर असणारे दर्ग्याचे चष्मा म्हणजे पाण्याची विहीर या ठिकाणी महिलांना प्रथम प्राधान्य आहे। त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाण्याचे पूजन होऊन दर्ग्यामध्ये त्या ठिकाणी ते येतात। परंतु दर्ग्यापासून जो 5 किलोमीटर रस्ता आहे तो रस्ता अत्यंत खराब झालेला आहे। त्या रस्त्याचंही डांबरीकरण करण्यात यावं, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी इतर सोयीसुविधा उपलब्ध व्हावे याची मागणी महाराष्ट्र शासनाकडे आम्ही करत आहोत। महाविकास आघाडी सरकारने आमच्या या निवेदनाची गंभीरतेने दखल घ्यावी।